एक नवरा त्याच्या बायकोला भेटायला आला आणि हॅलो तुझ्या लग्नाचा नवरा आहे मी आता घाबरत नाही कोण बरं ऐक ना तुझ्या साडीत खूप कमाल दिसती असत थँक्यू आणि प्रत्येक साडीत अजून अजून सुंदर दिसते या क्षणांना तुला मला
आणि तुझ्या पोटात वाढणाऱ्या आपल्या बाळाला कोणाची दृष्ट नको लागू दे. बरं ऐक, अजून रिसेप्शन बाकी आहे, सो तू बघच मी रिसेप्शन मध्ये काय दिसते. मम्मी तेच बघायला आलो. तू आता जा, मला रेडी व्हायचं. रेडी व्हायचं? हा मग मला जायचा मूड नाही. ठीक, म्हणजे जायचा मूड नाहीये. सिम्पल. हाय निकुडी. हॅलो ताई साहेब, कशी आहेस? बरी आहे, बरी आहे. तू बोल ना. तुला एक गंमत सांगू ताई, मी ना आज बाबांना ट्रेडमिल वरती धावायला लावलं. वा, व्हेरी गुड. हा हॅलो, काय ग, काय झालं? नाही काही नाही. अच्छा बर, ते जाऊ दे. तुला माहितीये बाबांना ट्रेडमिल वरती धावायला लावलं ना? बाबा इतके विचित्र सारखे धावत होते ना. सोड. काय काय सोडू, काय बोलतेस? काय सोड म्हणाले का मी? ऍक्च्युली मला असं म्हणायचं होतं की बाबांना अजिबात सोडू नकोस. हा, आणि नीट लक्ष दे त्यांच्यावर, हे म्हणायचं होतं मला. हो ग, बाबांना अजिबात सोडणार नाही. नको ना अगं, आत्ता बोललीस ना सोडू नको, परत नको ना. काय काय बोलतेस अगं तू? नको गोड नको. हा, बाबांना गोड नको असं म्हणायचं होतं मला. अच्छा तसं नको. होय, तू नको ना टेन्शन घेऊ ताई, मी व्यवस्थित बाबांची काळजी घेणार. डोंट वरी, मी व्यवस्थित रुटीन सेट करतोय बाबांचं, आणि बाबांचं माझ्यासमोर काहीही चालणार नाही, कारण मी त्यांना रोज सकाळी व्यवस्थित उठवतोय, त्यांना ट्रेडमिल वरती धावायला लावतोय, रोज त्यांना ओट्स खायला घालणार आहे, आणि तू दिलेला डायट फॉलो करायला लावणार. हॅलो हॅलो ताई, तू गप्प कायस, बोल ना काहीतरी. हे बघ, काय माहितीये का, मी तुला थोड्या वेळात फोन करू का जरा प्लीज? अग बाय बाय. काय चाललंय हे? मी या भावाशी फोनवर बोलत होते ना. मी माझ्या बायकोवर प्रेम करत होतो ना. हाय शाल्मली. हाय, कशी आहेस? आय मीन कालच्या सगळ्या स्ट्रेस नंतर बरं वाटतं ना तुला? हो, मी ठीक आहे, थँक्यू. वैदेही, आपण एक काम करूया का? आपण ना डॉक्टरकडे जाऊन येऊया. मी येते तुला न्यायला. नो शाल्मली, इट्स फाईन. मी आणि माणूस जाऊन येऊ. ओके. वैदेही, मी काय म्हणते? वैदेही. बरं शानमुली, ऍक्च्युली माणूस बोलवतोय म्हणून मी नंतर करू फोन तुम्हाला. ओके बाय अँड टेक केअर. बाय बाय. अरे किती डिस्टर्बन्स आहे ना, मायकोवर प्रेमच करायला मिळत नाही.